हॅपी पिक्स टूरिझमच्या माहितीपूर्ण व्हिडिओंच्या मालिकेत सर्वांचे स्वागत. हॅपी पिक्स टूरिझम संपूर्ण भारतातील टूर्स आणि पिलग्रिम टूर्स मध्ये उद्योगातील सर्वोत्तम सेवा प्रदान करते. व्हिडिओ लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा, त्यामुळे भगवान नरसिंहाच्या 11 स्थानाविषयी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आतापर्यंत आपण भगवान नरसिंह यांच्या 4 महत्त्वाच्या स्थानांबद्दल जाणून घेतले आहे. 11 लक्ष्मी नरसिंह स्थानाचे महत्त्व या मालिकेतील भाग 1 ते भाग 4 नक्की पहा. भाग 1 ते भाग 4 पाहिलेले नसतील तर सर्व भागांमधील दुवा समजून घेण्यासाठी भाग 1 ते भाग 4 नक्की पहा. उग्रवीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुख, नृसिंह भीषण भद्र मृत्यू मृत्यू नमाम्यः. आज आपण 5व्या म्हणजे सिंदूरगिरी स्थानाबद्दल जाणून घेणार आहोत. सिंदूरगिरी रामटेक हे स्थान नागपूर पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. नर्मदेमध्ये स्नान करून श्री नृसिंह आपले ओले कपडे बदलण्यासाठी येथील पर्वतावर आले. त्यांनी आपल्या वस्त्रांचा इथे त्याग केला. हिरण्यकश्यपू रक्ताने हा पर्वत माखला गेला, म्हणून त्याचे नाव सिंदूरगिर असे पडले. या पर्वतावर प्रल्हादाने प्रथम नृसिंह मंदिर बांधले, त्यानंतर चंद्रगुप्ताच्या मुलीने आणि वातकाची महाराणी प्रभावती हिने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भारतातील हे एक मंदिर असे आहे ज्या ठिकाणी स्त्रियांना नृसिंह देवांची स्वहस्ते पूजा करण्याचा अधिकार आहे. रामटेकला वाकटक वंशाची मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिरातील शिलालेख 5व्या शतकातील आहे. भगवान नरसिंह यांच्या हातात प्रयोग चक्र आहे. भविष्यात तुम्ही नागपूरला याल तेव्हा रामटेकला भेट द्या. या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्ही हॅपी पिक्स टूरिझम सह टूर मध्ये सामील होऊ शकता. आख्यायिका आहे की रामटेक हे एक विशिष्ट ठिकाण होते जेथे हिंदू देवता रामाने वनवासात असताना विश्रांती घेतली होती. असे मानले जाते की अगस्त्य या हिंदू ऋषीचाही रामटेक शहराच्या अगदी जवळ आश्रम होता. स्थानिक भाषेत टेकचा अर्थ व्रत असा होतो आणि म्हणून रामटेक या शब्दाचा अर्थ रामाचे व्रत असा होतो. या ठिकाणी कोणतीही प्रतिज्ञा किंवा व्रत घेतलेल्या व्यक्तीला त्याचे व्रत पूर्ण होण्यासाठी देवांचा आशीर्वाद मिळतो अशी ही धारणा आहे. शतकानुष्टके लोक या ठिकाणी रामाच्या पादुकांची पूजा करतात. रामटेक नागपूर हे नागपूर शहरापासून 49 किलोमीटर अंतरावर आहे. रामटेक नागपूर साठी अनेक राज्य बसेस आणि खासगी टॅक्सी देखील उपलब्ध आहे. नागपूर हे भारतातील रोडवेजचे प्रमुख जंक्शन आहे आणि नागपुरातून जातात व्हॉल्वो तसेच सामान्य डिलक्स बसेस महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आणि लहान शहरांमधून उपलब्ध आहे. नागपूर हे देशातील इतर प्रमुख शहरांशी नियमित विमान सेवेद्वारे आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आणखी ठिकाणांबद्दल जाणून घेऊ. कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नमूद केलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या. आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो हीच नृसिंह चरणी प्रार्थना.